नमस्कार, देसी फूड रेसिपीमध्ये आपला सर्वांचा स्वागत आहे. मी आज नागपूरची फेमस पाटवडी तुम्हाला करून दाखवत आहे. त्याला हा लागणारा साहित्य आहे. कोथिंबीरची पाटवडी आहे, धुवून त्याला पाण्यातून छान धुवून सुकवायचं याला आणि बारीक कापून घ्यायचं. एकदम पाणी याचं सुकलेलं पाहिजे. त्या कोथिंबीरला बिलकुल पाणी नको पाहिजे. अर्धा किलो असेल हा सांबार, दोन जुडे आहेत. वरून हा मी सकाळी याला कापून बारीक करून ठेवलेला आहे, एकदम बारीक. पहा, मैदा, बेसन 250 ग्राम मैदा, आणखी 50 ग्राम बेसन, हळद, तिखट, गरम मसाला, धनिया पावडर, अजवाईन, जिरा, मीठ, आमचूर पावडर, अद्रक बारीक काटलेला आहे, लसूण पण बारीक कापून ठेवलेला आहे, खोबरं किस आहे, दालिया आहे, दालिया सोप, आणि एक मोठा एक चमच्यानी हे धन्या भाजून घेतलेलं आहे, सोपला पण भाजून घेतलेलं आहे. जास्त बारीक नाही करायचं, दरदरीत आण. हा दरदरीत करून आणलेला आहे धने, आणखी सोप. हे मैदा भिजवण्याकरता डालडा आणि तेल. आधी पाटवडीच्या आतमध्ये स्टफिंग तयार करते. आता मी बनवायला सुरुवात करते. याला जास्त तेल नाही घालत, थोडंसं घालते. जिरा 1/2 चम्मच, अद्रक बारीक काटून घेतलेला आहे, लसूण, हळद, धनिया पावडर, लाल तिखट 1/2 चम्मच, गरम मसाला 1/2 चम्मच, आमचूर पावडर 1/2 चम्मच, स्वादनुसार मीठ. हे दालिया, खोबरा, छान असं सुकवून घेतलेलं आहे. कोथिंबीर दरदरीत केलेला आहे. हा धन्या, धने आणखी सोप. झाली याची आता स्टफिंग झालेली आहे. आता याला मी उतरवते. थोडी शेवटी साखर घालत आहे चवीपुरती. शेवटी थंडी झाली की साखर टाकायची. स्टफिंग तयार झालेली आहे. आता मी मैदा भिजवते. एक वाटी बेसन आहे, यामध्ये अजवाईन घालत आहे, स्वादनुसार मीठ, तेल घालत आहे. हे गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चम्मच डालडा घेत आहे. याला मोहन म्हणतात.
हे मोहन टाकून मी भिजवत आहे. थोडं थोडं पाणी घालून भिजवते. भिजवा लागते याला. पण पीठ चांगलं भिजवा लागते ना. छान आपण पोळी जशी लागतो तसा हे झालेलं आहे. याला थोड्या वेळासाठी झाकून ठेवते. पाटवडी बरोबर हे कढी तयार करत आहे मी. त्याला ह्या कढीला लागणारं साहित्य मिरची, अद्रक, लसूण, पाच पाकळ्या, गोडनिंबाचा पाला, जिरा, कोथिंबीर, दही आणि बेसन, मीठ स्वादनुसार. मी मिरची अद्रक याला वाटून घेत आहे. याचा पेस्ट करत आहे. थोडा जिरा, कोथिंबीर, मिरची, अद्रक, लसूण याचा पेस्ट करत आहे. याचा पेस्ट करून आणलेला आहे. आता मी कढी आधी तयार करते. गंध झालेला आहे गरम. लसूण, जिरा, कढीपत्ता हा पेस्ट केलेला आहे. थोडी हळद, छान शिजल्या पाहिजे. स्वादनुसार मीठ, थोडं कोथिंबीर, थोडं बेसन भिजवून घेते. कुणी एकत्रच घालतात दह्या बरोबरची, पण मी तसं घालत नाही. आधी बेसन घालते, नंतर दही घालते. छान शिजलेलं आहे. आता दही घालत आहे. कढी छान अशी चिकनी झाली पाहिजे. मध्या आचीवरती कढी छान आरामानं शिजते. कारण की दही राहते ना, दही जास्त हे झालं की दही फाटते. ही कढी किती छान झाली आहे. कढी अशीच पाहिजे. कढीला वेळ नाही लागत. आली उकडी की झाली कढी. करून द्यायची. आता मी वडी काढत आहे. कढईत तेल घालत आहे. झालेली आहे कणिक. छान मैदा
थोडं पाणी लावून घेतलं की निघत नाही. पाहिजे तसं घोरण लागता नाही मला, पण मी लावते. पाटवडी मी तोडून काढते. हे पाटवडी छान कमी आचवर शिजवायची, नाही तर ही फुटून जाते. छान ब्राऊन होईपर्यंत पाटवडी शिजून घ्या. हा असा कलर येईपर्यंत पाटवडीला शिजवायचं. झालेली आहे कढी आणखी पाटवडी. पा तुम्ही पण करून बघा. हे बघा हे कढीमध्ये हे असं तोडून दुकानदार हे करतात, त्याच्यावरती कढी घालतात. कढी आणखी वडी पाटवडी हे नागपूरची फेमस वडी आहे. हे वडी अशी तोडून प्लेटमध्ये तोडून त्याच्यावर कढी घालून खातात. आम्ही तरी नाही केली, पण त्याच्यावरती तरी पण चण्याची तरी पण घालतात. असेच तुम्ही करून बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करून सांगा. पण तुम्ही हे अंगवरी ना नागपूरची फेमस पाटवडी करून बघा. आणखी कढी. धन्यवाद.